जल प्रलय, महापूर। बराच वर्ष नंतर पृथ्वीवर गैरा लोकसना वस्ती वाढणे, लोक गैरा दुष्ट व हिंसामय होत घ्या, त्या इतला वाईट होई गया की परमेश्वरने ठरावं की तेच ना जल प्रलय कन नाश करू। पण नोहावर परमेश्वरने कृपा दृष्टी होती। पृथ्वीवर ना दुष्ट लोकसमा राहणार हाऊ एक न्याय माणूस होता। परमेश्वर एक मोठा पूर धाडणार होता। त्या जल प्रलयना बारामा परमेश्वरने नोहाले सांग, त्यांनी नोहाले एक मोठा जहाज बनावाले सांग। परमेश्वरने नोहाले 140 मीटर लांबी, 23 मीटर आखूड आणि 13.5 मीटर उंच जहाज तयार करायला सांग। त्यांनी नोहाले जहाजमा 3 ताल, गैऱ्या खोल्या, छत आणि खिडक्या बनावाले सांग। त्या जहाजमा नोहा, त्यांना परिवार आणि पृथ्वीवरना प्रत्येक जातीना पशु पक्षी जल प्रलयाने टाइमले सुरक्षित राहणार होतात। नोहानी परमेश्वरनी आज्ञा मानी, त्यांनी आणि त्यांना तिन्ही पोरसनी परमेश्वरना सांगा प्रमाणे जहाज बनावं। हे जहाज बनवासाठी गैरा वरीस लागणार, कारण की हई गैरा मोठा होता। नोहानी लोकसले जल प्रलयना बारामा सांग आणि वाईट कामसले सोडीस परमेश्वरकडे फिराले सांग। पण कोणीच त्यांनाकडे ध्यान नाही दिलं। परमेश्वर नोहाले आणि त्यांना परिवारना साठे गैरा अन्नधान्य गोया करायला सांग। जहाज तयार होवानंतर परमेश्वरने नोहा, त्यांनी बायको, त्यांना पोर आणि सुनसले जहाजमा जावाले सांग। ते एकूण 8 जण होतात। परमेश्वरने नोहाकडे प्रत्येक प्राणीसना आणि पक्षीसना नर आणि मादी धाडत येण्यासाठी की त्या जहाजमा जावत व जल प्रलयपासून तेसले संरक्षण भेटो। परमेश्वरने प्रत्येक जातीना प्राणीसमा 7 नर आणि 7 मादी बी धाडत तेसना उपयोग अर्पण करासाठी होणार होता। त्या सर्वसले जहाजमा जावानंतर स्वतः परमेश्वरने जहाजना दरवाजाले बंद करा आणि मग पाणी चालू होईना। पाणी, पाणी आणि पाणी, 40 दिन आणि 40 रात कायम पाणी पडणं। पृथ्वी खाल्ला पाणी ना झरा बी मोक्या होई गया आणि तेनामधून जोर मा पाणी वाहले लागणं। पुरी पृथ्वी पाणी कण भरी गी, सर्व पर्वत बी बुडी गया। जहाज मधल्या लोक आणि प्राणीसले सोडीसन जहाजना बाहेर जमीनवर राहणार सर्व काही मरी गया। जहाज पाणीवर तरंगत राहिना आणि मधला सर्वजण बुडापासून वाचल राहिना। पाणी थांबानंतर जहाज 5 महिना लागून पाणीवर तरंगत राहता आणि त्या टाइमले पाणी ओसरत राहणं। मग एक दिन जहाज एक पर्वतवर टेकणं, पण पूर जग अजून बी पाणी खालेच होतं। आखो 3 महिन्यानंतर पर्वतच ना माथा देखाले लागणार। नंतर आखो 40 दिनस नंतर नोहा मी एक कावडाले पाणी सुकलशे की हई देखासाठी बाहेर सोड। तो कावडा कोल्ली जमीन भेटो म्हणून इकडे तिकडे फिरत राहणार, पण तेले कोल्ली जमीन नाही भेटणी। नंतर नोहाने एक कबूतरले बाहेर सोड, पण तेले बी कोल्ली जमीन नाही भेटामुळे ते नोहाजोडे परत ई पडणं। एक हप्त्यानंतर त्याने आखो एक कबूतरले बाहेर सोड आणि ते आपली चोचमा जैतूनने फान दिली सन ऊन पाणी ओसरत होतं आणि झाडाझुडप वाढाले लागेल होत। नोहानी आखो एक हप्ता वाढ देखील सन त्या कबूतरले 3रा सावा सोड। ह्या टाइमले तेले आराम लेवासाठी जागा भेटणे आणि ते परत उन्हच नाही, पाणी ओसरत होत। 2 महिन्यानंतर परमेश्वरने नोहाले सांग, तू आणि तुना परिवार आता जहाज ना बाहेर येऊ शकतस। तुले गैरा पोर पोर आणि नातवंड होवत आणि पृथ्वी भरी टाका। मग नोहा आणि त्यांना परिवार जहाजना बाहेर उन्हात। नोहाने जहाजना बाहेर येवानंतर वेदी बांधे आणि अर्पण साठी वापरमा येणाऱ्या प्राणीस मधून प्रत्येक प्रकारना काही प्राणीसना होमार्पण परमेश्वरले कर। परमेश्वर नोहाना होमार्पण कन संतुष्ट होईना आणि तेले आणि तेना परिवारले आशीर्वाद दिना। परमेश्वरने सांग, मी वचन देस 8 पुढे माणसासनी दृष्टतामुळे जमीनले कधीच शाप नाही देवाव आणि पाणी कन जगना नाश नाही कराव, कारण की माणस जन्मपासून पापी राहतस। मग परमेश्वरने पहिल्यांदा मेघधनुष्यले बनावं आणि नोहाले करार करणार। मेघधनुष्य जवजवा आकाशमा दिखस तव तव परमेश्वरले माणसास संगे करेल करारने आठवण येस आणि तेना लोकसले बी आठवण येस।